पंचायत समिती, शिक्षण विभाग व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर आजिवली यांच्या वतीने 42व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा सांगता समारंभ शनिवारी आजिवली येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजिवली येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचा सांगता कार्यक्रमाला वरिष्ठ शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, गट शिक्षणाधिकारी माधुरी कुबेरकर, नाना आमरे, वसंत काठावले, ज्ञानेश्वर भगत, महेंद्र भोजे, सुरेश कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी यावेळी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. 1987 ला मी 9वीला जेव्हा होतो त्या वर्षी तेव्हाच सुधागड हायस्कूल आणि आजचं के ए मांडी हायस्कूल तिथे सुद्धा विज्ञान प्रदर्शन होतं. आणि विज्ञान प्रदर्शन असल्यानंतर त्या शाळेची, तिथल्या शिक्षक वर्गाची, तिथल्या मुख्याध्यापकांची त्या तयारीसाठी असणारी जी तलमल असते, जी परिश्रम करण्याची जी हातोटी असते, ती तेव्हा एक विद्यार्थी म्हणून आम्ही तेव्हा पाहत होतो. आणि निश्चितच त्यावेळी जे आमच्या शाळेतले विद्यार्थी त्या प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता, आम्ही तेवढे हुशार नव्हतो, परंतु त्यांना मदतनीस म्हणून आम्ही तिथे काम करत होतो. आणि निश्चितच मदत करता करता सुद्धा पुढे जाता येतंय हे आमच्यासारखा इथे काम करणारा विद्यार्थी आपल्याला ठासून सांगू चाहतो. शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये विज्ञान प्रदर्शन हा महत्वाचा टप्पा असतो. आज माहिती, तंत्रज्ञान आणि विज्ञान याशिवाय दुसरी भाषाच नाही, असे गट शिक्षणाधिकारी माधुरी कुबेरकर यांनी सांगितले. मुलांनो, तुमच्या शैक्षणिक वर्षामधले हे जे महत्वाचे टप्पे असतात, जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर, त्यातला हा एक महत्वाचा टप्पा आहे, म्हणजे विज्ञान प्रदर्शन. जसं तुमची शैक्षणिक सहल असते, तुमचं स्नेह संमेलन असतं, तुमच्या निवडणुका असतात, या ज्या शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, याच्यातलाच एक सगळ्यात मोठं म्हणजे विज्ञान प्रदर्शन. आणि हा भाग जो आहे विज्ञान प्रदर्शनात, यामध्ये आपली निवड होण्यासाठी सगळेच विद्यार्थी, विद्यार्थिनी कसोशीनी प्रयत्न करत असतात. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी 104 प्रतिकृती तर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी 59 प्रतिकृती सादर केल्या. या विज्ञान प्रदर्शनामध्ये जनसेवा संघ संचालित वाजे हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावलाय. स्वच्छतेतून समृद्धीकडे हे शासनाचे धोरण अवलंबून शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्योग्य हा विषय घेऊन रेल्वे रुळावर होणारी गाण कशा पद्धतीने थांबवू शकतो व त्यापासून नियोजनात्मक पद्धतीने फायदे कसे मिळतात हे दाखवणारी प्रतिकृती सादर केली. यात 7वीच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मुख्याध्यापक श्री वानखेडे, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, हेमेंद्र चिकणे, चांगदेव पाटील, विद्यार्थी संजीवनी मडवी, गौरी मडवी, प्रणाली पाटील उपस्थित होते.